सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार पास झाल्याने अमरावतीमध्ये शिवसेनेने जल्लोष साजरा केला। महिन्याभराच्या नाट्यानंतर आज विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वासदर्शक ठरावात 169 मते मिळाली। शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने अहमदनगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जल्लोष करत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवसेनेचे सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी गोड बातमी देईल असे सांगितले। राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार गुरुवारी अस्तित्वात आले आहे। गुरुवारी सायंकाळी 7:45 सुमारास शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली। याच अनुषंगाने आज नगर शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवून शिवसेनेचे झेंडे घेऊन मोठ्या आनंदात नाचत शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली। काही नाही, जे महापुरुषांची नावं घेतले ते काही चुकीचं केलं नाही। शपथ मी म्हटल्यानंतर सुरू होती, त्याच्यामुळे त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही। आणि ते आज त्यांच्या नावावर मतं घेता आणि मग तिथं जर सभागृहामध्ये त्यांचं नाव घेतलं तर एवढा त्रास होण्यासारखं काही नाही ना। त्यांचं उलटं घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने, शपथेमध्ये हे ॲड केलं पाहिजे नाही नाव महापुरुषांचे, की ज्यांच्या नावावर तुम्ही मतं घेता त्यांच्या नावावर तुम्ही त्यांची नावं ॲड केली पाहिजे शपथमध्ये। मी म्हणण्यापूर्वी यांची नावं यायला पाहिजे महामानवांची, आमचं तर असं म्हणणं आहे। त्यामुळे काहीही चुकीचं झालेलं नाही आहे। आता सत्ता गेल्याचं हे दुःख आहे, त्यांचे पाय खालची वाळू सरकलेली, मेन खरं म्हणजे दुःख सत्ता गेल्याचं आहे। पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे विराजमान झाले, त्याचा आनंद शिवसेनेसह संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी झालेला आहे, शिवसैनिकाला झालेला आहे। आणि मला खात्री आहे की उद्धवसाहेब हे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याचे आसरू पुसणारे नेते आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगली बातमी किंवा शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करण्याच्या दृष्टिकोनातून ते पावलं उचलतील अशी माझी त्या ठिकाणी खात्री आहे। सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं, शिवसैनिकाच्या वतीनं, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वतीनं, आम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मी उद्धवसाहेबाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा देतो। आणि एक चांगलं कार्य असा मुख्यमंत्री झालाच नाही असं कार्य त्यांच्या हातातून घडावं, आई तुझा भाऊ विचारला चिरने प्रार्थना करू। आता फक्त वापर करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा, मतं झाले म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांचा आठ होतच नाही, ते त्यांचा एकदम आज खोटेपणा जनतेसमोर उघड झाला का, यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम किती आहे ते सभागृहामध्ये म्हणतात का तुम्ही नाव काय घेतलं। अरे बाबा हो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आणि त्या दैवताला आक्षेप घेतात, तुम्हाला दुसऱ्या वेळेस मतं मागण्यासुद्धा अधिकार नाही। काँग्रेस असं यांनी जो पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे इतके मोठे पक्ष, केंद्रामधील पक्ष, परंतु शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या समोर त्यांना नमस्तक व्हावंच लागलं। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र कधी झुकत नसतो, मावळे कधी झुकत नसतात। विषय असा आहे का या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंच पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये नाही, या देशामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कोणी तरू शकत नाही, काय करू शकत नाही, कोणीच तरू शकत नाही। आणि म्हणून कोणालाही, कोणी असू द्या, किती मोठा असला तरी त्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि छत्रपती शिवाजी महाराज शपथही घेतलीच पाहिजे। 30 वर्षापासून शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज घेतलेले, आत्ता इतर पक्ष त्यांच्या लक्षात आलं का छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय काही नाही आणि भगव्या झेंड्याशिवाय काही नाही, हे त्यांना आत्ता समजलं।